नमस्कार आज आपण पाहत आहोत आंबट गोड तिखट अशा प्रकारची साठवणीतली वर्षभर टिकणारी मसाला कैरी कशी तयार करायची हे ही मसाला कैरी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता त्यासाठी कुठल्या टिप्स असणार आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैऱ्यांची पूर्णपणे वाढ झालेली आहे अशाच कैऱ्या आपल्याला इथं वापरायच्या आहेत तर ह्या कैऱ्या मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या जेणेकरून यावरती काही चीक असेल तो देखील निघून जातो आणि पुन्हा ह्या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर साईजने हे कैरे मोठे आहेत जवळपास अर्धा किलोच्या ह्या कैऱ्या असतील कैरे आपल्याला स्वच्छ धुतल्यानंतर अगदी छान अशी सुती कापडाने पुसून घ्यायची आहे कारण वाळवणीचा पदार्थ आहे वाळवणीच्या पदार्थाला पाण्याचं जर प्रमाण असेल किंवा पाणी जर लागलं तर तो पदार्थ लवकर खराब होतो त्यामुळे स्वच्छ कैरे आपल्याला पुसूनच घ्यायचे आहे कुठेही पाणी राहू द्यायचं नाही या पद्धतीने कैरी स्वच्छ मी पुसून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावरची साल काढायची आहे पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने तर बघा कैरी पूर्णपणे पकलेली आहे कैरी निभर पाहिजे पिकायला लागलेली कैरी नको आपल्याला आता कैऱ्यावरच्या बाजूने टणक असतील तर त्या कैऱ्या आपण वापरू शकतो पण आतल्या बाजूने जर साल काढली तर कैरीचा थोडासा कलर देखील बदललेला असतो पण जास्तही कैरी पिकलेली नको आपल्याला इकडे तर हे पहा या पद्धतीने मी कैरीची साल काढून घेते आणि त्याचा शेंडा आहे तो देखील देठ आहे तो कट करते याच पद्धतीने दुसऱ्या देखील कैरीची मी साल काढते ही देखील कैरी अशी निबर अशा प्रकारचीच आहे पण हिचा कलर आहे तो तुम्ही बघू शकता बदलाय लागलेला आहे पण ही कैरी काही पिकलेली वगैरे नाही अगदी टनक अशा प्रकारची ही कैरी आहे त्यामुळे ही कैरी मी मसाला कैरी बनवण्यासाठी वापरणार आहे जास्त पिकलेली कैरी वापरू नका नाहीतर मसाला कैरी आहे ती लवकर खराब होईल तर कैऱ्यांची साल काढून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ही आ, कट करून घ्यायची आहे आतला जो कैरीची कोय आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे कैरी लांब लांब अशा प्रकारच्या पीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता ही कैरी आहे ती मी या पद्धतीने कट करून घेते कोई कोई बाजूला करायची आहे आपल्याला इथं तर ही मसाला कैरी बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची कैरी इथं वापरू शकता जास्तही आंबट कैरी वापरू नका थोडीशीच आंबट असणारी कैरी वापरा त्यामुळे मसाला कैरी अतिशय छान लागते हे पहा या पद्धतीने या कैरीची सर्व गर आहे तो मी काढून घेतलेला आहे बाजूला याच पद्धतीने मी दुसरी देखील कैरी कट करते ही दुसरी कैरीचा कलर बदललेला आहे तो कॅमेरामध्ये आणखीनच येलो दिसत आहे पण एवढी काही ती कैरी पिकलेली नाही त्यामुळे मी ही कैरी मसाला कैरी बनवण्यासाठी वापरत आहे हे, हे पहा ही, ही कैरी देखील टनकच आहे पिकलेली नाही ही कैरी त्यामुळे मी मसाला कैरी बनवत आहे याच पद्धतीने हिची देखील वरचा घर आहे तो मी कट करून घेते सर्व कैऱ्या आपण या दोन्हीही कट करून घेतलेल्या आहेत कोयपासून बाजूला केल्या आणि या पद्धतीने आपल्याला ही कैरी आहे ती स्प्लिट करून घ्यायची आहे कट करून घ्यायची आहे उभ्या स्लायसेसमध्ये जेवढं शक्य आहे तेवढे पातळ काप आपल्याला याचे पाडायचे आहेत हे पहा या पद्धतीने तुम्ही कुठल्याही शेपमध्ये ही कैरी शेप कट करू शकता मसाला कैरी बनवण्यासाठी पण उभ्या शेपमध्ये मसाला कैरी अतिशय सुंदर दिसते चला तर मग मी याच पद्धतीने उरलेली सर्व कैरी आहे ती अशा पद्धतीने अगदी पातळसर कापमध्ये कट करून घेते तर हा कैरीचा मुखवास आहे किंवा मसाला कैरी आहे ती खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते आंबट गोड खारट अशा चवीची आहे हा मुखवास तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता किंवा हवं तर जेवताना देखील लावू शकता हे पहा दोन्हीही कैऱ्यांचे मी उभे अगदी पातळसर अशा प्रकारचे काप करून घेतले आता हे काप मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत ते मसाले व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करता यावेत यासाठी कट करून घेतलेली कैरी मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे हे पहा अतिशय सुंदर असे याचे काप झालेले आहेत आणि कैरी पिकलेली नाही आहे अगदी कच्ची अशा प्रकारचीच कैरी आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे एक चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा सेंदव मीठ आणि दीड चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं मी आपलं दररोजचं जे मीठ असतं ते घातलेलं आहे आणि या ठिकाणी मी तीन चमचे इतकी पिठीसाखर इथं घातलेली आहे तर पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आंबट गोड खारट अशा प्रकारच्या चवीचीही कैरी मसाला कैरी खूप छान लागते आता हे सर्व मसाले एकत्रित एक असे आपण मिक्स करून घेऊयात अगदी व्यवस्थित असे सेंदव मीठ इथं मी, मी अर्धा चमचा वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर काळे मीठ देखील इथं तुम्ही वापरू शकता आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ही आ, मसाला कैरी किंवा कैरीचा मुकवा आहे तो आपल्याला वाळवून घ्यायचा आहे त्यासाठी एका ताटामध्ये अशा पद्धतीने तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे तर हे मसाला कैरीचे काप आहेत ते दूर दूर ठेवायचे आहेत एकमेकांपासून एकमेकांना जर चिकटले तर ते पाणी सोडतात आणि लवकर वाळणार नाहीत त्यामुळे एकमेकांमध्ये अशा प्रकारे स्पेस ठेवायचा आहे आणि एका ताटामध्ये वाळत घालायचे आहेत चला तर मग अशा पद्धतीनेच मी आणखीन काही ताटांमध्ये ही मसाला कैरी वाळण्यासाठी घालते हे पहा इथं तुम्ही पाहू शकता चार ताटं भरलेले आहेत ता, मसाला कैरीने आता हे मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते ही मसाला कैरी वाळण्यासाठी तीन ते चार दिवस लागतातच त्यामुळे ही तीन ते चार दिवसांसाठी मी ही मसाला कैरी वाळवून घेते नंतर आपण भेटूयात तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कैरीचा मुखवास आहे तो मी वाळवून घेतलेला आहे त्यानंतर बघा अतिशय कडक अशा प्रकारे ही कैरी वाळलेली आहे अगदी सुंदर कलर देखील आलेला आहे तर ही मसाला कैरी स्टोर कशी करायची ते देखील पाहूयात तर एक हवाबंद भरणी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला ही मसाला कैरी आहे ती वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायची आहे तर जी भरणी घेतलेली आहे त्याला ती देखील स्वच्छ करून घ्यायची त्याला देखील कुठेही पाणी नसावं पाने असेल तर व्यवस्थित कोरडी करूनच ती भरणी घ्यायची आणि नंतरच यामध्ये ही मसाला कैरी भरायची आणि तुम्ही ही मसाला कैरी वर्षभरासाठी स्टोअर करू ठे ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद